अहो तुम्ही शाळेत पोरांना एवढं शिकवता, चांगले संस्कार करता, हा अरे एवढी शिकली सवरलेली माणसं तुम्ही असं वागायला लागलं म्हणल्या हो कस चालायचं हो? सरळ याच्या गुत्त्यात तुम्ही घुसलात, धुडकूस घातलात आणि गुत्ता फोडला, सोपत का तुम्हाला? सोपत आहे? माझं लय नुकसान झालंय पाटील, मला यांनी त्याची भरपाई करून दिली पाहिजे. जांभळे अहो तुमच्या दारूच्या दुकानानं गावातले किती संसार मोडले, किती आयुष्य बर्बाद झाली, त्याची नुकसान भरपाई कोण देणार? बरोबर. काय धोत्रे सर, फुलपाखर सर, काय म्हणणं तुमचं याच्यावर? आमच्यामुळे जांभळेंचं जे काही नुकसान झालंय ते नुकसान भरून द्यायला आम्ही तयार आहोत, पण आमची एक अट आहे. पाटील आता गुन्हेगारच आपल्याला अटी घालणार का? एक मिनिट, ते आधी काय म्हणतात ते ऐकून तर घेऊया. आमची अट फक्त एवढीच आहे की आम्ही जे नुकसान भरपाई म्हणून पैसे देऊ त्या बदल्यात त्याने दारूचा गुत्ता बंद करून तिथे दुधाची डेअरी टाकावी. एकदम बरोबर बोललं सुपरवायझर. काय मंडळी? एकदम बरोबर, अगदी मनातलं. पाटील साहेब. हा बोला धोत्रे सर. मुलांना मास्तर जग बघायला शिकवतो हे खरं आहे, मान्य आहे आम्हाला, पण खरं त्यांना जग अनुभवायला मिळत असत ते त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींमुळं. खरंय धोत्रे सर. आणि त्यांना त्यांच्या जगात जर शेजारी पाजारी रस्त्यात गटारात अशी झुंगून पडलेली दिसत असतील तर काय व्हायचंय त्यांचं? मला शाळेत मुलं सांगायची, सर काल माझ्या बापानं दारू पिऊन आईला जोड जोड जोडलं, काळ जात अशी कालवा कालवायची सर माझ्या. सर आवरा स्वतःला. मी किती आवरू स्वतःला? स्वतःला खूप आवरण्याचा प्रयत्न केला, शेवटी मग मीच म्हटलं सर मी एकटे नाही आहात म्हणले. मग मी आहे तुमच्या सोबत. हो हो. हे कुसुम, या कुसुम सारख्या किती जणींच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. शेवटी मग आम्ही म्हणलं आपण हे सगळं अनुभवून बघावं म्हणून गेलो गुत्त्यात, नाहीतर ह्याच्या आधी गुत्त्याकडे पाहिलं तरी का आपण? शेवटी आत गेलो म्हणलं काय चाललंय बघाव, हे असे ते कसले ते देशी दारूच्या बाटल्या, घाणेरडा वास, शेंगदाणे फुटाणे, लोक दारू प्यायला लागलेले, शिव्या घालायला लागलेले, आम्हाला राहावलं नाही. शेवटी म्हणलं एक धक्का आऊर दऊ जांभळे का गुत्ता तोड दो. धोत्रे सरांचा, धोत्रे सरांचा विजय. याला प्रेम म्हणतात. आता हे कोण नवीन तुझी? अरे हीच माझी शेवंता. सुपरवायझर साहेब. चालदा म्हणजे.